नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि अपेक्षा करते सगळे अगदी आनंदी असाल सुखी असाल आपले स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहेत त्यामुळे जरी काही दुःख असतील संकटं असतील तर त्यातून लवकरच तुमची सुटका होईल आणि आपले जे कामे आहेत ती मार्गी लागतील तर आज मी तुम्हाला नवीन वाहन खरेदी केल्यानंतर त्याची पूजा कशी करायची आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे आता हे बघा आपण नेहमी बघत आलेलो आहोत लहानपणीसुद्धा ला आपण बघितलं असेल आणि लहानपणापासून बघत आलेलो आहोत की घरामध्ये एखादी नवीन गोष्ट घेतली की आपण त्याची पूजा करतो आणि त्यातलंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये काही नवीन गाडी घेतली टू व्हीलर असू दे फोर व्हीलर असू दे कुठली पण गाडी घेतली तर ते आपण त्याची पूजा करतो कारण आजकालच्या गरजेनुसार वाहन हे खूप गरजेचं झालेलं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये ॲटलीस्ट एक टू व्हीलर किंवा एक फोर व्हीलर ही असतेच असते म्हणजे सांगायचं थोडक्यात की आजकाल कुठली पण गाडी टू व्हीलर किंवा फोर व्हीलर ही प्रत्येकाची एक गरज झालेली आहे आणि आजकालच्या धावपळीमध्ये आपल्याला गाडी ही खूप फायदेशीर ठरते कारण आपण प्रत्येक ठिकाणी समजा नोकरीला जायचं आहे किंवा कुठे जायचं आहे तर प्रत्येक ठिकाणी आपण रिक्षा करून जात नाही आपल्या स्वतःची गाडी असते ती आपण वापरतो कारण काय आहे आपल्याला वेळ पण वाचवायचा असतो प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेळेवर पोहोचायचं असतं तर त्यामुळे आजकाल वाहन हे सगळ्यांना अगदीच उपयोगाचं झालेलं आहे त्यामुळे प्रत्येक घरात वाहन आहे आणि आपण वाहन आपल्या घरामध्ये घेतल्यानंतर त्याची पूजा करतो तर ती पूजा योग्य पद्धतीने होणं हे खूप महत्त्वाचं आहे याचं कारण काय आहे ते पण मी तुम्हाला सांगते नवीन वाहन खरेदी केल्यानंतर त्याची पूजा ही अवश्य केली जाते आणि वाहन आपल्या भाग्याशी थेट जोडलेले असते आपण जे पण काही वाहन घेतो त्याचं आपल्या भाग्याशी काहीतरी कनेक्शन हे नक्कीच असतं त्यामुळे या वाहन खरेदी केल्यानंतर अनेक लोकांचे नशीब जे आहे ते उजळते त्यांना त्यांच्या व्यापारामध्ये बिझनेसमध्ये लाभ व्हायला लागतो एखाद्या व्यक्तीसाठी गाडी ही शुभ नसल्यास त्यांची धनहानी सुद्धा होते नवीन वाहनाची व्यवस्थित पूजा केल्यावर अशुभ प्रभावांपासून दूर राहता येणं शक्य आहे तर त्यामुळेच ही माहिती जी आहे ती तुम्ही नक्की महत्त्वपूर्ण आहे ती नक्कीच ऐका एखादं वाहन जे आहे ते एखाद्याला खूप लाभदायी ठरू शकतं किंवा एखाद्याला ते वाहन जे आहे ते अशुभ ठरू शकतं ते ते वाहन आपल्या घरात आल्यामुळे काहीतरी नेहमी संकट येतात काहीतरी प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं किंवा ॲक्सिडेंट्स होतात असे प्रॉब्लेम्स येतात तर त्यामुळे वाहन आपल्या घरी आल्यानंतर त्याची योग्य पूजा जी आहे ती झालीच पाहिजे कारण आजकाल आपण बघत असाल रस्त्यावर खूप वाहनं असतात खूप वर्दळ असते ट्रॅफिक खूप असते आणि अशा याच्यात ॲक्सिडेंटचे प्रमाणसुद्धा खूप वाढलेले आहेत आपण आपली काळजी घेऊन गाडी चालवतो मान्य आहे की आपण हळू चालवणार चारही ठिकाणी बघून व्यवस्थित आपलं डोकं शांत ठेवून आपण गाडी चालवणार आपण आपली काळजी घेणार पण समोरच्याचं सा कोणी सांगू शकत नाही की समोरचा कुठल्या टेंडन्सीने कुठले मनात विचार घेऊन गाडी चालवतो आहे किती फास्ट चालवतोय किती स्लो चालवतो आहे हे आपल्या हातात नाही आहे तर त्यामुळेच असे हे जे वाहन आहे तर हे घरी आणल्यानंतर अशुभ घटना घडू नये यासाठी त्या वाहनाची योग्य पूजा झालीच पाहिजे तर अशा काही सोप्या टिप्स आहे की वाहन घरी आल्यानंतर त्याची कशी पूजा करायची आहे ते आपण जाणून घेऊया तर सगळ्यात पहिले वाहन घरी आल्यानंतर ते पूजे करण्यासाठी आपल्याला पूजेसाठी काय आवश्यक सामग्री आहे ते मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिली आहे नारळ कापूर त्याच्यानंतर फुलांचा हार फुलं पाण्याचा कलश गूळ किंवा आपण मिठाई सुद्धा आणू शकतो पेढे वगैरे काही पण त्यानंतर कलावा म्हणजे जो लाल धागा असतो तो त्यानंतर कुंकू तूप तुपाचा दिवा दुर्वा आणि आंब्याची पाने या बेसिक गोष्टी आहे ह्या आपल्याला पूजेसाठी लागतील हो आणि वाहन खरेदी करताना एखाद्या शुभ दिवशी किंवा शुभ मुहूर्तावर वाहन खरेदी करणं हे पण खूप महत्त्वाचं आहे आजकाल लोक गुढीपाडव्याला अक्षय तृतीयेला दिवाळीच्या दिवशी अशा मुहूर्तांवर अशा सणांच्या दिवशी वाहन खरेदी करतात काही लोक करतात पण काही गरज असते म्हणून दिवस वगैरे वार कुठलाच बघत नाही शुभ दिवस अशुभ दिवस पण ते घेऊन टाकतात कारण त्यांना गरज असते किंवा काही लोक एवढ्या गोष्टी मानत नाही की सणाच्या दिवशीच मुहूर्तावर घेतल्यावर चांगलं असतं वगैरे या काही गोष्टी जे काही लोकं जे आहेत ते मानत नाही तर त्यामुळे शक्यतो वाहन हे खरेदी करताना कुठल्या तरी शुभ दिवशी किंवा शुभ मुहूर्तावर खरेदी करणं आणि आपल्या घरी आणणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि अशाच शुभ दिवशी वाहन आपल्या घरी आणून त्याची पूजा करायची असते तर पूजेमध्ये सर्वात पहिले आपल्याला कलशामध्ये पाणी भरून दुर्वा किंवा आंब्याच्या पानांनी वाहनावर तीन वेळेस ते पाणी जे आहे ते शिंपडायचे आहे असे केल्यामुळे काय होते त्या वाहनाची शुद्धी होते आणि वाईट दृष्टीचा त्यापासून जो त्याच्यावर जो प्रभाव असेल तो नष्ट होतो त्यामुळे दुर्वा किंवा आंब्याची पानं कलशामध्ये बुडवून ते पाणी जे आहे ते तीन वेळेस त्या वाहनावर शिंपडायचं आहे टू व्हीलर असेल तर तुम्ही पूर्ण टू व्हीलरवर थोडे थोडे शिंतडे पडतील असं तुम्ही व्यवस्थित टाका फोर व्हीलरवर पण सुद्धा सगळ्या बाजूला पडेल अशा प्रमाणे तुम्ही ते टाकायचं आहे त्यानंतर कुंकवामध्ये तूप मिसळून तुम्हाला वाहनावर व्यवस्थित छान स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक पण व्यवस्थित सरळ काढायचं आहे ते उलटं होणार नाही याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर कुंकवाने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आता स्वस्तिक हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ते एक शुभ फलदायक असून ते ऊर्जेचे एक प्रतीक आहे त्यामुळे याच्या शुभ प्रभावाने प्रवासामध्ये कुठली पण येणारी जी नकारात्मकता असते ती नष्ट होण्यासाठी मदत होते त्यामुळे हे स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे त्यानंतर वाहनाला फुल अर्पण करून फुलांचा हार सुद्धा घालायचा आहे यानंतर गाडीवर कलावा म्हणजे जो लाल लाल दोरा मी मी धागा धागा तुम्हाला तुम्हाला बोलली तर तो गाडीला बांधायचा आहे याला रक्षासूत्र असं सुद्धा म्हणतात तुम्ही कुठल्या पण मंदिरात जा आपल्या केंद्रामध्ये तर ते असतच तुम्ही कुठल्या पण मंदिरात पण गेला तरी पण तुम्ही जर सांगितलं की रक्षासूत्र हवं आहे तरी तुम्हाला तो लाल धागा जो आहे तो मिळतो आणि हा दोरा आपल्या वाहनाचं रक्षण करतो वाईट घटनांपासून वाईट संकटांपासून हा दोरा आपल्या वाहनाचं रक्षण करतो त्यानंतर तुम्हाला कापूर आणि दिवा लावून गाडीची आरती करायची आहे आरती केल्यानंतर कलशाने कलशामध्ये जे पाणी आहे त्याने गाडीच्या दोन्ही बाजूला पाणी टाकायचं आहे म्हणजेच काय तर तुम्हाला गाडीच्या पुढच्या मागच्या चाकावर त्यानंतर कार असेल तर गा कारच्या चा चा चारही चाकांवर तुम्हाला व्यवस्थित पाणी टाकून सगळ्या साईडने गोल फिरून तुम्हाला गाडीच्या सगळ्या बाजूने पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला गाडीला नैवेद्य दाखवायचं आहे वेळेवर तुम्हाला साखर जरी असेल गोड तरी चालेल पण काहीतरी छोटासा नैवेद्य तुम्हाला तुमच्या कडून त्या गाडीला दाखवायचं आहे मग त्यामध्ये साखर मिठाई पेढे हे तुम्ही काही पण नैवेद्यामध्ये दाखवू शकता आणि हा नैवेद्य तुम्ही दाखवल्यानंतर तो नैवेद्य तुम्हाला गाईलासुद्धा खाऊ घालायचा आहे म्हणजे मिठाई असेल पेढा असेल जे पण काही तुम्ही गोड नैवेद्य दाखवणार आहे तर तो गाडीला दाखवल्यानंतर तुम्हाला गाईलासुद्धा दाखवायचा आहे यानंतर तुम्हाला एक नारळ घेऊन गाडीवरून सात वेळेस त्याचा उतारा करायचा आहे नारळ तुम्हाला हातामध्ये धरायचा आहे त्याचा शेंडा तुम्हाला वाहनाकडे ठेवायचा आहे आणि त्याचा सात वेळेस तुम्हाला उतारा करायचा आहे आणि त्यानंतर ते नारळ जे आहे ते गाडीच्या चाकाच्या समोर ठेवायचं आहे आणि समोर ठेवून त्यावरून गाडी न्यायची आहे म्हणजेच ते नारळ जे आहे ते फुटेल अशा प्रकारे तुम्हाला नारळाचा उतारा करून ते जे नारळ आहे ते गाडीच्या चाकानेच फोडायचं आहे शक्य असल्यास नवीन वाहन पूजा झाल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला ते मंदिरात घेऊन जायचं आहे आपल्या घराजवळ सगळ्याच प्रकारचे मंदिर म्हणजे कोणाच्या प्रत्येकाच्या घरा घराजवळ कोणतं तरी एका तरी देवाचं मंदिर हे असतंच आणि देव सगळे वेगवेगळे नसून ते एकच आहे तर त्यामुळे वाहन तुमची घरी पूजा झाल्यानंतर तुम्हाला ते वाहन जे आहे ते तुम्ही मंदिरात घेऊन जा सगळ्यात पहिले त्याचा प्रवास जो आहे तो तुम्ही मंदिरापर्यंत त्याला घेऊन जा याच्याने त्या वाहनातली नकारात्मकता जी आहे ती निघून जाते मंदिरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी असते तर त्यामुळे हो ती सकारात्मकता त्या वाहनामध्ये येते आणि पुढील काळात येणाऱ्या वाईट संकटांपासून वाईट अपघातांपासून आपले संरक्षण होते तर त्यामुळे हो मंदिरात नक्की वाहनाला घेऊन जायचं आहे तर अशा या काही छोट्या छोट्या टिप्स होत्या की वाहनाची पूजा आपण करतो पूजा पण आपल्याला नक्की माहीत नसतं की ही पूजा कशाप्रकारे केली पाहिजे कुठली गोष्ट पहिले करायची आहे कुठली नंतर करायची आहे तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवून स्टेप बाय स्टेप या गोष्टी करा खूप अवघड काहीच नाही आहे ही साधी सरळ पूजा आपल्याकडून होतेच यासाठी खूप काही वेगळं तुम्हाला सामानसुद्धा लागणार नाही आहे तर त्यामुळे घरी जर वाहन येणार असेल आता येत्या uh, काही दिवसातच अक्षय तृतीयासुद्धा आहे तर त्यामुळे जर तुम्ही वाहन खरेदी करणार असाल तर या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा आणि तुमचे पण ओळखीचे कोणी असेल त्यांनासुद्धा ही माहिती नक्की शेअर करा कारण काय आहे आपल्या हातून काहीतरी चांगली माहिती कोणापर्यंत गेली तर आपल्या हातून काही कामांना थोडीशी तरी स्वामी सेवा होते तर ही माहिती नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण त्याचा पण त्यांना फायदा होऊ शकतो म्हणून धन्यवाद श्री स्वामी समर्थ